नमस्कार मित्रांनो, कसे आहात असं नाही विचारणार आज, कारण आय नो की तुम्हाला थोडंसं टेन्शन आलं असेल. बट ट्रस्ट मी, हे फक्त तुमच्यासोबत नाही होते, हे सगळ्यांसोबत होते. सगळ्यांना टेन्शन आलं, सगळ्यांना असं वाटते की अरे माझा अभ्यासच नाही झाला, अरे मी काहीच नाही केलं, उद्याचा पेपर आहे, मला खूप टेन्शन आलं. हे सगळ्यांसोबत होते. सो तुम्ही काही वेगळे नाही आहात. सो अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळ्यांसोबत सेम होतं, सगळ्यांच्या सेम फिलिंग्स आहेत. सगळ्यांना असं वाटतं की अभ्यास नाही झाला आहे, बट आय नो की तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना उद्या सोपाच पेपर जाणार आहे. सो अजिबात घाबरू नका. एकतर पहिली गोष्ट, आता लास्ट मोमेंटला तुम्ही सिलेबस नाही कम्प्लीट केला किंवा एक्झाम कशी होणार आहे किंवा मी वर्षभरात काहीच नाही केलं, या सगळ्याचा विचार करून काहीच उपयोग नाही आहे. कारण आत्ता तुम्ही ते करू शकता का? तर ऑब्व्हियसली नाही करू शकत. लाईटला काय करू शकता? तर पुस्तक घेऊ शकता, जे राहिलेले धडे असतील किंवा वॉट एव्हर राहिलं असेल ते जस्ट एकदा वाचू शकता आणि तेवढं इनफ आहे. कारण आत्ता मागे काय झालंय किंवा मी एक वर्ष मे बी वाया घालवलं असेल किंवा वॉट एव्हर जे पण काय केलं असेल ते त्याचा विचार करून आता काहीच उपयोग नाही आहे, कारण ती वेळ पुन्हा येणार नाही आहे. सो त्याच्याबद्दल विचार करून तुमचा आत्ताचे प्रेझेंट मुवमेंट खराब करण्यापेक्षा आणि जो तुमच्याकडे आजचा शेवटचा दिवस आहे तो खराब करण्यापेक्षा बेस्ट वे आहे की जेवढा शक्य होईल तेवढा तुम्ही आज अभ्यास करू शकता. बस स्ट्रेस अजिबात घेऊ नका, कारण स्ट्रेस घेऊन काहीच होणार नाही आहे. तुमचा एकतर अभ्यासही होणार नाही विचार करून करून. बेटर वे आहे की स्वतःला शांत ठेवा, रिलॅक्स व्हा आणि जेवढा शक्य होईल तेवढं फक्त कव्हर करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं, रात्री लेटपर्यंत अजिबात जागू नका, कारण तुमचा पेपर सकाळी लवकर आहे. म्हणजे तरी जरी 10:30 असला तरीही तुम्हाला 9:50 सेंटरवरती पोहोचायचं आहे. प्लस पॉईंट हा आहे की तुमचं सेल्फ सेंटर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात टेन्शन नाही आहे की नवीन सेंटर आहे तिथे कसं होईल, काय होईल, सिटिंग अरेंजमेंट काय असेल वगैरे वगैरे, हे अजिबात टेन्शन नाही आहे. सो सेल्फ सेंटर आहे, स्वतःच्या स्कूलमध्ये तुम्हाला जायचं आहे. सो रोजचं स्कूल आहे, रोजच्याप्रमाणे जात आहे असं लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला टेन्शन नाही येणार. त्यासोबतच अजून एक प्लस पॉईंट हा आहे की सिलेबस रिड्यूस झाला आहे. सो तुम्हाला खूप जास्त सिलेबस आहे असंही काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. खूप कमी सिलेबस आहे, त्याच्यामधूनही खूप सोपे प्रश्न विचारले जातील. सो हे दोन तुमच्याकडे प्लस पॉईंट आहेत. अगेन, सिलेबस जरी कम्प्लीट झाला नसेल तरी जेवढा कम्प्लीट झाला आहे त्याचे फक्त एकदा रिव्हिजन करा. असं करू नका की अरे हे तर मी वाचलंच नाही, अरे हे तर मला येतच नाही, अजिबात असलं काही करायची गरज नाही आहे. जेवढं वाचलंय तेवढं तुम्हाला उद्या आठवणार आहे. तुमचं ब्रेन तेवढं कॅपेबल आहे की तुम्हाला ते सगळं आठवून देईल. पण कधी आठवेल? जेव्हा तुम्ही शांत डोक्याने पेपर लिहाल तेव्हा. जर तुम्ही गडबडीमध्ये किंवा खूप टेन्शनमध्ये पेपर लिहित असाल तर काहीच आठवणार नाही. सो बेस्ट आहे की शांत व्हा. अगेन, तुम्हाला जर 3 तासामध्ये 3:30 तासामध्ये पाणी वगैरे प्यायला लागणार असेल तर पाण्याची बॉटल नक्की घेऊन जा, कारण तुम्हाला पाणी वगैरे पिण्यासाठी कोणी बाहेर वगैरे सोडणार नाही आहे. सो नक्की पाणी वगैरे ठेवा, कारण पाणी असेल तर थोडं आपण रिलॅक्स होऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता याच्यावरती तुम्ही प्रिपेरेशन करणार आहात. सगळ्यात पहिल्यांदा बॅग व्यवस्थित भरायचे. खूप रात्री बॅग वगैरे भरायला घेऊ नका, कारण मग हे राहिलं आहे पेन संपला आहे, पेन मिळत नाही आहे, असलं काही होऊ द्यायचं नाही आहे. सो बॅग शक्यतो आत्ताच भरायला घ्या. सगळे त्याच्यामध्ये आवश्यक तुमचं हॉल तिकीट असेल किंवा मेन म्हणजे मास्क आहे, सॅनिटायझर आहे. सो या सगळ्या गोष्टी नक्की ठेवायच्या आहेत. तुम्ही वॅक्सिन घेतली असेलच, सो वॅक्सिनचं सर्टिफिकेट पण ठेवायला विसरू नका, कारण मे बी लागू शकतं किंवा विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच तुमचं रायटिंग पॅड असेल, पेन एक्स्ट्रा 2-3 असतील तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. अगेन, पेन्सिल वगैरे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे, पट्टी वगैरे जे पण असेल ते. आफ्टर दॅट वॉटर बॉटल पण घ्यायचे आहे, कारण जसं की आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाणी प्यायला बाहेर कोणी सोडणार नाही आहे. मेंटली प्रिपेअर व्हा की तुम्हाला पेपर द्यायचाच आहे, द्यावाच लागणार आहे, कारण ऑप्शन काहीच नाही आहे दुसरा. सो अभ्यास कितीही झाला असला तरी तुम्हाला पेपर द्यायचा आहे, कारण यार तुम्ही स्ट्रॉंग स्टुडंट्स आहात, असे पेपरला घाबरून जाणार का? तर नाही, पेपरला सामोरे जायला पाहिजे. सो यू आर स्ट्रॉंग स्टुडंट्स, पेपरला सामोरे जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत राहा, अजिबात गडबड करू नका. आता मी बोलताना गडबड करते कारण मला अजून व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. सो अजिबात गडबड करू नका, एकदम शांत डोक्याने पेपर लिहा. जर काही चुका झाल्या असतील तुमच्या पेपरमध्ये तरी पण जास्त लोड घेऊ नका, जस्ट एक त्याच्यावरती क्रॉस मार्क करा. त्याच्यावरती चुका झाल्या म्हणून विचार करत बसू नका की हे चुकलं ते चुकलं, नको, असं काही नाही पाहिजे. फक्त एक क्रॉस मार्क करा. अगेन, सोडवता येत असेल तर सोडवायचं आहे, पण शक्यतो मिस्टेक्स करू नका, कारण मिस्टेक्समुळे एक बॅड इम्प्रेशन तयार होतं. सो तसं काही करू नका. पण चुका जर झाल्यास तर फक्त एक क्रॉस साईन मारायची आहे, त्याला एकदम गडगडायचं नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं कॉन्फिडन्स. तुम्ही कितीही अभ्यास केला आणि तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही काहीच लिहू शकणार नाही. पण तुम्ही कमी अभ्यास केला असेल किंवा अर्धा जरी केला असेल, पण तुम्ही जर फुल कॉन्फिडन्समध्ये गेला की तुम्हाला सगळं लिहिता येईल. ओव्हरमध्ये जायचं नाही आहे, फुल कॉन्फिडन्समध्ये जायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे, तुम्हीच आहात जे एक्झाममध्ये रॉक करणार आहात. सो बेस्ट वे आहे की तुम्ही शांत राहा, कॉन्फिडेंटली रहा, एक्झाममध्ये जा, एक्झाम द्या आणि चिल करा. ओके, सो जास्त टेन्शन घेऊ नका. आणि ही फक्त एक एक्झाम आहे, तुमचं आयुष्य नाही आहे. सो ज्यांना असे कुठले वेगळे नको ते विचार येतात मनामध्ये, त्यांनी त्यांना बाहेर काढा. आणि ही फक्त एक्झाम आहे, फक्त 10th एक्झाम आहे. 10th एक्झामचा इम्पॉर्टन्स म्हणाल तर हा फक्त आणि फक्त तुम्हाला 11th ऍडमिशन देण्यासाठी एक्झाम आहे. तुम्ही आतापर्यंत 1st to 9th 9 वर्ष झाले एक्झाम देताय. सो 10th एक्झाम काहीच वेगळी नाही आहे, फक्त एक्झामच आहे ती, फक्त एक्झाम आहे. सो वेगळं असं काहीच नाही आहे. फक्त एवढंच की 9th सिलेबस वेगळा होता, 10th वेगळा आहे. ऑब्व्हियसली सिलेबस बदलणार आहेच, पण
वेगळी अशी काही एक्झाम नाही आहे ही. तुम्ही पहिले ते 9वीपर्यंत 9 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे एक्झाम देण्याचा. मग आता का घाबरताय? जस्ट एक्झाम आहे, सिलेबस झाला असो नसो एक्झाम तुम्हाला द्यावीच लागणार आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. या एक्झामचा फक्त एवढाच इम्पॉर्टन्स आहे की तुम्हाला 11th ॲडमिशन मिळणार आहे. सो जरीही एखादा पेपर देऊ नको, पण जर एखादा पेपर खराब गेला किंवा तुम्हाला काही नाही आठवलं तर अजिबात टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही आहे जर तुम्हाला नाही एखादं उत्तर आठवलं तर. कारण जर एखादा प्रश्न अवघड असेल तर तो सगळ्यांसाठीच अवघड जाणार आहे. सो अजिबात टेन्शन घेऊ नका की मलाही येत नाही आहे, किंवा एक्झामच्या मध्ये मध्ये असं होतं की अरे हे मला आठवतच नाही आहे, हे कसं झालं, कधी आलं, कुठे आलं, मी वाचलंच नाही आहे, तर असं अजिबात करू नका. तुम्हाला जर येत नसेल तर बिलीव्ह मी की तो प्रश्न सगळ्यांनाच अवघड जाऊ शकतो. सो त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, जे येते ते लिहायचं आहे. जर काही येत नसेल, थोडंसं जरी आठवत असेल तरी पण ते लिहून या, कारण तुम्ही तो एक्झाम तो प्रश्न अटेम्प्ट केला याला पण खूप महत्त्व आहे. एक्झामला तुम्ही जाताय याला पण खूप महत्त्व आहे, कारण बरेच जण एक्झामला घाबरतात पण तुम्ही त्याला सामोरे जाताय ते पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो यू आर दी स्ट्रॉंग आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक अगेन, बिलीव्ह इन युअर सेल्फ, गॉड ब्लेस यू. पेपर खूप चांगला येणार आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहिणार आहात. फक्त स्ट्रेस घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, रात्री लवकर झोपा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि चांगली जेवढी चांगली तुम्ही झोप घ्याल तेवढं तुम्हाला उद्या खूप फ्रेश वाटेल. आणि तुम्ही जर आता खूप लेट झोपलात आणि सकाळी लवकर नाही उठलात तर पेपर बुडेल. सो त्याच्यामुळे लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. जर सकाळी उठून कोणाला अभ्यास करायची सवय असेल तर फक्त सकाळी उठल्यानंतर रायटिंग स्किलचे थोडेसे टॉपिक्स वाचा. आणि ग्रामरचे जर तुम्हाला म्हणजे विरोधाचे शब्द किंवा समानार्थी शब्द जर वाचायचे असतील तर तेवढं तुम्ही वाचू शकता. एक्झामच्या हॉलमध्ये गेल्यानंतर किंवा तुमच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर जास्त डिस्कशन करू नका की तुला पण हे येत नाहीये, मला पण येत नाही, आता कसं होणार वगैरे. असं काही निगेटिव्ह करायची गरज नाहीये. फक्त शक्यतो तुम्ही एकटे राहा, म्हणजे जास्त बोलू नका कोणासोबत तरी, कारण माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर काही आठवत असेल तर ते पण मे बी डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं. सो बेस्ट आहे की शक्यतो कोणासोबत जास्त बोलू नका. आणि बोललास तर निगेटिव्ह बोलू नका, फक्त पॉझिटिव्ह बोला की छान पेपर जाणार आहे, मला सगळं येतंय, मी सगळं लिहिणार आहे, असं पॉझिटिव्ह बोला. अजिबात निगेटिव्ह बोलायचं नाहीये की मला पण येत नाही, तुला पण येत नाही, असं करायचं नाहीये. मस्त पेपर जाणार आहे, छान पेपर जाणार आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह बोला, समोरच्याला पण पॉझिटिव्हच बोलू द्या. आणि जर तो निगेटिव्ह बोलत असेल तर कल्टी मारा आणि बाहेर जा कुठेतरी. पण शक्यतो अजिबात पेपरच्या आधी निगेटिव्ह विचार मनामध्ये आणायचे नाहीयेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपरचं पहिलं पान भरत असताना खूप शांत डोक्याने भरा, कारण अगेन त्याच्यामध्येही मे बी चुका वगैरे होऊ शकतात सीट नंबर वगैरे भरताना. तर त्या चुका तर अजिबात मेन करू नका, कारण तो सीट नंबर खूप महत्त्वाचा आहे. ते सगळं भरल्यानंतर पेपरच्या सुरुवातीला जेव्हा तुम्हाला अर्धा तास अगोदर ती आन्सर शीट मिळते तर त्याच्यामध्ये तुम्ही आधी तर ते 10 मिनिटांमध्ये ते सगळं लिहिणार आहात. नेक्स्ट तुम्हाला जेव्हा तुमचा जो काय म्हणतो त्याला क्वेश्चन पेपर, हा क्वेश्चन पेपर जो आहे तो 10 मिनिटं आधी मिळतो. सो क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी टिकमार्क करू शकता की आपल्याला कोणते क्वेश्चन सोडवायचे आहेत. बऱ्याच जणांना असं होतं की ते आधी सगळे प्रश्न बघून घेतात, काही ना प्रश्न बघितल्यानंतर टेन्शन येतं. सो तुम्ही ज्या प्रकारामध्ये आहात त्या प्रकारामध्येच तुम्ही राहा, म्हणजे उगाच सगळा पेपर बघायचा आणि मग टेन्शन घ्यायचं असं करू नका. तर सुरुवातीपासून सिक्वेन्सने नीट सोडवत जा. अगेन रायटिंग स्किलसाठी थोडासा जास्त वेळ द्या फॉर लँग्वेजेस, मग ते इंग्लिश असो, मराठी किंवा हिंदी, संस्कृत जे पण असेल ते. रायटिंग स्किलसाठी थोडंसं जास्त हे द्या, वेळ द्या, कारण ऑब्विसली ते प्रश्न मोठे असतात आणि त्याच्यामध्ये लिखाण पण खूप जास्त असतं. अगेन असं होऊ शकतं की तुम्हाला लिहिण्याची सवय नाही आहे, सो अर्धा पेपर लिहिला तर हात दुखू शकतो. बट अजिबात गिव अप नाही करायचं, तुम्हाला पूर्ण पेपर लिहायचाच आहे. आणि कितीही हात दुखला तरी पूर्ण पेपर लिहायचा आहे, बाकी त्या हाताचा पण नंतर बघू. बट तुम्हाला पूर्ण पेपर शेवटपर्यंत लिहायचाच आहे. रायटिंग स्किलचे प्रत्येक टॉपिक सोडवायचे आहेत, अजिबात स्किप नाही करायचे. शक्यतो वेळेला महत्त्व द्या, कारण वेळ 3.5 तासच आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्येच पेपर लिहायचा आहे. लँग्वेजेससाठी सांगते मी, सो तुम्हाला त्याच वेळेमध्ये पेपर लिहायचा आहे आणि पूर्ण पेपर सोडवायचा आहे. सो सुरुवातीपासूनच स्पीड मेंटेन ठेवा, जेणेकरून कोणताही प्रश्न राहणार वगैरे नाही. आणि बस एवढ्या स्टिप्स होत्या. अजून काही क्वेश्चन असतील ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मराठीबद्दल सध्या मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. पेपर कसा लिहायचा किंवा उपयोजित लेखनामध्ये काय काय गोष्टी लक्षात वगैरे ठेवायच्या, ते व्हिडिओज तुम्ही रेफर करू शकता. अगेन चिल, टेन्शन घेऊ नका. 10-15 मिनिटं मेडिटेशन करा, जेणेकरून ब्रेन शांत होईल. पेपरच्या आधी पण तुम्ही मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन करताना फक्त डोकं शांत ठेवायचं आहे, कोणताही विचार नाही करायचा आहे. पेपरबद्दल तर अजिबातच विचार नाही करायचा आहे, फक्त डोकं शांत ठेवायचं आहे आणि बस बसायचं आहे डोळे वगैरे बंद करून. ओके, एवढंच करायचं आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अगेन बेस्ट ऑफ लक, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.